शिवसेनेबरोबर आमची युती झाली आहेच, ते लोकसभेच्या निवडणुकीत चांगलं काम करत आहेत. विधानसभेला पक्ष घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू असं भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड विधानसभेच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी निर्धारपूर्वक सांगितलंय. लोकसभेसाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या सहाय्याने गिरीश बापट यांनी सर्वाधिक मताधिक्य देईल असंही त्या म्हणाल्या. बापट यांच्या प्रचाराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार कुलकर्णी यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, शिवसेना या मतदारसंघात आमच्या बरोबरीने काम करते आहे. आमचे जनसंपर्क कार्यालय त्यांच्या इथेच आहे, त्यामुळे युती पक्की झाली आहे. विधानसभेलाही युती कायम असेल, त्यावेळी पक्ष घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू. मात्र आता विषय लोकसभेचा आहे. मागील वेळी अनिल शिरोळे यांना 3.25 लाखांचे मत्यादी होते, त्यासाठी 90,000 मते कोथरूड मतदारसंघाची होती. त्यावेळेस फक्त 2 नगरसेवक होते. आता युतीचे तब्बल 23 नगरसेवक या मतदारसंघात आहेत, त्यामुळे मागील वेळेपेक्षा जास्त आणि सर्वाधिक मत्याधिक्य कोथरूडचेच असेल. 2014 अगोदरचं पुणे आणि 2014 नंतरचं पुणे याच्यामध्ये आमूलाग्र बदल आपल्याला होताना दिसतोय. मुळामध्येच पुण्याचा विकास आराखडा हा 87 सालचा विकास आराखडा आपण अजूनही पुणे शहर वापरत होतो. मीच लक्षवेधी लावली होती विधानसभेमध्ये आणि शासनाला विनंती केली होती की विकास आराखडा ताब्यात घ्या. त्याच्या अनुषंगाने विकास आराखडा शासनाने ताब्यात घेतला, मंजूरसुद्धा केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी जी रिझर्वेशन्स आहेत त्याची अंमलबजावणीचं काम चालू झालं आहे. 24/7 पाणीपुरवठ्याचं काम चालू झालं आहे. पुणे शहरामध्ये 3 मेट्रोची कामं ही प्रगतीपथावर आहेत. नदी सुधार योजनेची कामं मार्गी लागलेली आहेत. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत माझ्या मतदारसंघामध्ये साधारणपणे 900 कोटीची कामं ही चालू आहे. त्याच्यातल्या 600 कोटीचं टेंडर प्रोसिजर पूर्ण होऊन वर्क ऑर्डरसुद्धा दिलेलं आहे. 200 कोटीचं तर इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. नवीन मतदारांना, युवकांना विकास हवा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे. मोदीजींच्या पाठीमागे नवीन मतदार उभे आहेत. परवासुद्धा तुम्ही बघितलं की काँग्रेसच्या रॅलीमध्ये, रोड शोमध्ये मोदींच्या घोषणा दिल्या गेल्या, त्यामुळे नवं मतदार नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील. माझ्या मतदारसंघात 50,000 मतदारांची संख्या ही वाढलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या मतदारांना मी आवाहन करते की त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं.